ग्रामीण विकास कामाकरिता केंद्र सरकार योजनेअंतर्गत शासनाच्या 15व्या वित्त आयोगामार्फत बंदिस्त तसेच अबंदिस्त निधीमधून शिक्षण आरोग्य तसेच उपजीविका या सदरात अनेक योजना आयोजित केलेल्या असतात. संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वानखेड यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा वानखेड तसेच महिला व बाल कल्याण या सदराखालील अंगणवाडी क्रमांक 1 ते 7 या केंद्राला शाळेत मुलांना पाणी पिण्याकरिता स्वच्छ पाणी मिळण्याकरिता मुलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी काल 29 जून रोजी एक्वा आरो फिल्टर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी ग्राम विकास अधिकारी के बी धनवाडे साहेब, सरपंच श्रीमती मंगलाताई मनोहर रंगभाल, उपसरपंच राजेश महादेव पाखरे, सदस्य शिवाजी आमझरे, ग्रामपंचायत लिपिक शालिग्राम हागे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर एक्वा आरो फिल्टर प्लांटची माहिती घेऊन वितरित करण्यात आली. या परिषद मराठी प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक सुसतकर वानखडे सर, पवार मॅडम यांनी तसेच अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत वानखेड, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांचे आभार व्यक्त केले. एमसीएन न्यूज करिता रवी शिरस्कार, संग्रामपूर.